सांगली जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात कोरोनाचा उद्रेक झालाय. मागील काही दिवसांत दररोज 15 अधिक रुग्णांना जीव गमवावा लागतोय. बेड वेळेत उपलब्ध न होणं हे यामागचं प्रमुख कारण आहे. यावरचाच आमचा हा विशेष वृत्तांत. सांगलीतील कोरोनाबाधित अजमुद्दीन गुलाब मुजावर यांना वेळेत बेड उपलब्ध न झाल्यानं जीवाला मुकावं लागलं. उपचारांअभावी निर्णायक 5 ते 6 तासात त्यांची ऑक्सिजनची पातळी खालावत गेली होती. किमान यापुढे इतर रुग्णांना तरी वेळेत बेड आणि उपचार मिळावेत अशी विनंती मृत अजमुद्दीन यांचा मुलगा पैगंबर मुजावर यांनी केली आहे. 1.5 तास तिथं वेळ लागला, कारण एवढी लाईन लागली होती तिथं. आणि ह्या वेळेनंतरनं मी आमच्या वडिलांना न्यून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिट केलो. त्यावेळेला तिने आम्हाला सांगितले बाहेर येऊन की तुमच्या वडिलाची पल्स रेट 40-45 आहे. या 4-5 तासात माझ्या वडिलांची पल्स रेट इतकी कमी झाली होती, फक्त आणि फक्त बेड अवेलेबल नाही आणि व्हेंटिलेटर अवेलेबल नाही ह्यासाठी. सांगली जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोनाचा फक्त एकच रुग्ण होता, मात्र आता राज्यात कोरोनामुळे मरण पावलेल्यांच्या मृत्यूदरापैकी सांगली जिल्ह्यातला मृत्यूदर सर्वात जास्त आहे. कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येचा विचार करून जिल्हा प्रशासनानं शासकीय रुग्णालयांबरोबरच खाजगी रुग्णालयं अशी 29 रुग्णालयं अधिगृहित केली आहेत. मिरजेतील शासकीय कोविड रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयं आणि खाजगी हॉस्पिटल्स अशात जवळपास 3,872 बेड कोरोना रुग्णांसाठी आहेत. तर डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमधील 1,711 बेडपैकी 1,136 बेड ऑक्सिजनयुक्त आहे. सांगली जिल्ह्यात 156 व्हेंटिलेटर असून आणखीन 40 व्हेंटिलेटर उपलब्ध होणार आहे. दुसरीकडे कोरोना पॉझिटिव्ह असून लक्षणं नसतील तर होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारावा, जेणेकरून गरजू बेडपासून वंचित राहणार नाही असं आवाहन आरोग्य प्रशासनानं केलंय. याच्यासाठी जवळजवळ 29 प्रायव्हेट हॉस्पिटल्स आम्ही आयडेंटिफाय केलेली आहेत. याच्यामध्ये टोटल 1,711 बेड्स आपण आता डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलसाठी, म्हणजे जी आपली आयसीयू केअर मॅनेजमेंट आहे त्याच्यासाठी ठेवलेली आहेत. आकडेवारी भली मोठी असली तरी प्रत्यक्षात ग्राउंड रियालिटी फार धक्कादायक आहे. रुग्णांना तात्काळ बेड उपलब्ध होत नाहीत. एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या हॉस्पिटलपर्यंत रुग्णांना घेऊन जाण्यातच वेळ जातो. परिणामी रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी होऊन त्यातच त्यांचा बळी जातोय. प्रशासनानं जी सेंट्रलाइज व्यवस्था करायला हवी रुग्णांना बेड मिळण्याच्या संदर्भात, ती मागणी केल्यानंतर त्यांनी जुजबी तयार केली परंतु ती कुचकामी ठरताना दिसत आहे. आणि यावरती प्रशासन ह्या गोष्टीला गांभीर्याने घेणार का? सांगलीत कोरोनाची गंभीर स्थिती बघता लोकांनी काळजी घ्यायला पाहिजेच, मात्र प्रशासनानं सुद्धा रुग्णांना बेडची माहिती आणि उपचार लगेच मिळण्याबाबतची यंत्रणा नुसती कागदावरच नाही तर प्रत्यक्षात उभी करणं गरजेचं आहे. रवींद्र कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, सांगली.